नमस्कार मित्रांनो बारा एप्रिल प्रोमध्ये स्टोअर स्टोरूममध्ये येतो आणि बघतो तर आस्तिका वाट बघत असते तो म्हणतो आस्तिका तू तुझा सूड पूर्ण कर आस्तिका म्हणते पण मी कसं संपू विरोचकाला म्हणजे हे शक्य आहे का आधी म्हणतो आस्तिका सगळं शक्य आहे मी आहे ना तुझ्यासोबत विरोचकाला कसं संपवायचं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पंचपेटिकेमधील चौथ्या आणि पाचव्या पेटीपर्यंत पोचावं लागेल तुला माहिती आहे का विरोचकाने पंचपेटिकेमधील चौथी पेटी कुठे लपवली त्या दोघांचं बोलणं मोबाईलवर इंद्राणी आणि नेत्रा ऐकत असतात आता आस्तिका काय सांगणार ह्याकडं दोघींचं पण लक्ष असतं आता आस्तिकाकडून अद्वैत सगळं जाणून घेतो तेरा एप्रिल महा एपिसोड प्रोमध्ये अद्वैत बेडरूममध्ये फोनवर बोलत असतो तेवढ्यात मागून आस्तिका चाकू घेऊन येते ती मारायला लागते तेवढ्यात नेत्रा येते आणि बघते तर अद्वैतला चाकू मारणार असते ती आता मोठ्याने किंचाते अद्वैत साहेब आता अद्वैत घाबरून मागे बघतो तर आस्तिका मारत म्हणते सुसेन पण नेत्रामध्ये येते आणि तिचा हात पकडते पण आस्तिका काय ऐकत नाही आणि अद्वैतच्या अंगावर धावून जात असते तेवढ्यात नेत्रा तिच्या पोटात सुरा खूप असते आता आस्तिका जमिनीवर कोसळते आणि तिचं नागात रूपांतर होतं आता रुपालीच्या रूममध्ये पहिले इंद्राणी पोचते रुपाली तिला बघून चिडवते आणि स्माईल करते पण तेवढ्यात इंद्राणी बाजूला होते आणि मागून नेत्र येते रुपाली तिच्या हातात मेलेला नाक बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते नेत्र तिच्याकडं अशी काही बघत असते की रुपालीला तिच्यामध्ये त्रिनैनादेवी दिसते आता मात्र रुपालीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात पण असं काय झालं असेल की अद्वैतने अस्तिका बरोबर फसवली पण तिला अचानक कसं कळालं की अद्वैत तिला धोका देतो हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद